हे गाईज वेलकम बॅक टू द दर व्हिडिओ ऑफ चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या अपडेट्स विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्यामध्ये सरळ सेवा भरती संदर्भात आणि आरोग्य विभाग भरती गटक आणि ड च्या रिझल्ट संदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे तर काय हे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा तर गाईज सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर नवीन बातमी प्रदर्शित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे की सरळ सेवा भरती संदर्भात पुढच्या आठवड्यात तर काय आहे नवीन आर्टिकल कम्प्लीट आपण या जाणून घेऊया तर गे राज्यातील भरती संदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून या बैठकीत सरळ सेवा भरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी दिले राज्यातील सरळ सेवा नोकर भरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली यावेळी त्यांनी शरद पवार यांना सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले तर गेज या निवेदनात रविकांत वरपे यांनी म्हटले आहे की राज्य शासनाच्या सरळ सेवा नोकर भरती प्रक्रिया धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल व्हावेत अशी राज्यातील लाखो युवकांची मागणी आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य भरती बाबत वर्ग गट क व ड आरोग्य विभागाची परीक्षा पोलीस विभागाच्या अहवालानुसार रद्द करण्यात यावी आणि गृहनिर्माण विभागाची वर्ग क व ड ची जे भाडाच्या विभागाची परीक्षांची अंतिम भूमिका आहे ती जाहीर करण्यात यावी महाराष्ट्र शासनाची ग्रामविकास महसूल ऊर्जा जलसंपदा गृह व इतर विभागातील सरळ सेवा भर, नोकर भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी वर्ग क व डच्या परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत घेण्याचे धोरण बंद करण्यात यावे उत्तर या निवेदनात कम्प्लीट माहिती सांगितलेली आहे की आरोग्य विभाग भरती गट क आणि ड चे जे काही परीक्षा झालेल्या होत्या तर पोलीस विभागाच्या अहवालानुसार त्या परीक्षा रद्द करण्यात याव्या तसेच गृहनिर्माण विभागाची वर्ग गटक आणि ची जे म्हाडाची आता परीक्षा झालेली होती ज्यामध्ये बरेच असे संशयित परीक्षार्थींना त्यांचे रिझल्ट जे आहे ते रोखून ठेवण्यात आलेले आहे तर त्या परीक्षांची अंतिम भूमिका सुद्धा जाहीर करण्यात यावी आणि तसेच महाराष्ट्र शासनाची ग्रामविकास महसूल ऊर्जा जलसंपदा गृह इतर परीक्षांच्या सरळ सेवा नोकर भरतीची प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे या निवेदनामध्ये सांगितलेले आहे तर हे निवेदन रविकांत परपे पाटील जे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत यांनी पुणे येथे शरद पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केलेले आहे तर काही सरळ सेवा नोकर भरती प्रक्रिया आय बी पी एस टी सी एल एम के सी एल कंपन्यांमार्फत राबवावी असे सुद्धा या निवेदनात म्हटलेले आहे महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा नोकर भरती प्रक्रिया आय बी पी एस टी सी एल एम के सी एल कंपन्यांमार्फत करण्यात यावी महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाची सर्व नोकर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून करण्याच्या व्यवस्थेची चाचपणी करून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा सरळ सेवा नोकर भरतीबाबत राज्य शासनाने सर्व विभागांचे वेळापत्रक त्वरित जाहीर करावे राज्यातील सरळ सेवा नोकर भरतीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात याव्या तसेच सरळ सेवा नोकर भरतीची वयोमर्यादा उलांडणाऱ्या युवकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा आदी मागण्या रविकांत वर्फे यांनी पवारांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत तर गैज आपण पाहिलं की जे काही एक्झाम्स आहेत त्या सुद्धा आयबीपीएस टी सी एल एम एलच्या अशा कंपन्यांमार्फतच घेण्यात याव्या अशी माहिती या निवेदनातून देण्यात आलेली आहे तसेच तस रविकांत वर्पे म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत अनेक महत्वाकांक्षी प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार वेगाने काम करीत आहेत महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा नोकर भरती हा महाराष्ट्रातील युवकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांबाबतही अकरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शरद पवार यांना त्यांनी पत्र दिले होते या संदर्भात महाराष्ट्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देऊन गती दिल्याने यातील अनेक प्रश्नांवर उपाययोजना झाल्या आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील युवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर गेज अशा पद्धतीने हे कम्प्लीट माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिशियल वेबसाईटमधून मधून तर याबाबत या शरद पवारांनी फक्त एकच निर्णय म्हणजे फक्त एकच वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे ते की पुढच्या आठवड्यात आम्ही या कम्प्लीट बातमीचे सोक्षमोक्ष लावू तर हे जे निवेदन देण्यात आलेलं आहे शरद पवार यांना रविकांत वर्पे यांच्याकडून तर या निवेदनाच्या जो काही आता पडसाद आहे ते लवकरच उमटणार आहे लवकरच पुढील आठवड्यामध्ये आपल्याला नवीन बैठकी सरळ सेवा भरती संदर्भात पाहण्यास मिळू शकतात आणि या सर्व गोष्टीचा रिझल्ट संदर्भात आणि नवीन सरळ सेवा भरती संदर्भात सोक्षमोक्ष लावण्याचं आश्वासन शरद पवार यांनी दिलेलं आहे तर गैरज जे काही नवीन अपडेट्स येतील किंवा सरळ सेवा भरतीतून जे काही येणाऱ्या आपल्या एक्झाम्स असतील त्याविषयीची कम्प्लीट माहिती मी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तसेच आरोग्य विभाग भरती गटकं आणि ड च्या रिझल्ट संदर्भात तुमचं काय मत आहे की एक्झाम्स परत व्हाव्यात किंवा एक्झाम्सचा जो काही रिझल्ट आहे तो म्हाडाप्रमाणे डिक्लेअर करायला हवा तर त्या विषयीची कम्प्लीट माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तर गाईज जर का तुम्हाला तसेच गाईज या व्हिडिओमध्ये एवढंच होता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी थँक्यू ऑल